नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नाना पटोले यांच्या विरोधात कुठलीही तक्रार दाखल केली नाही, रुपाली चाचणकर यांनी दिले स्पष्टीकरण. पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सैन्य तैनात, विदर्भात पूर मदत कार्य करत आहेत लष्कर. आणि शेख हुसेन यांच्या विरोधात कृष्णा खोपडे यांचे पाऊल, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल. ठळघडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. रुपाली चाकणकर म्हणाल्या की आमच्याकडे कुठल्याही महिलेने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात कुठलीही तक्रार दाखल केली नाही. जर ती केली असती तर नक्की आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असती. आता आपण आयोगाच्या बॅनरखाली बसल्यामुळे राज्य महिला आयोग हे एक संविधानिक पद आहे, एक घटनात्मक पद आहे. या पदावरती असताना कोणत्याही राजकीय गोष्टीवर मी भाष्य करू शकत नाही, पण जे काही चालू आहे ते पूर्णपणे चुकीचं चालू आहे इतकंच मी. राज्य महिला आयोगाकडे संबंधित पीडिता जेव्हा तक्रार करतात तर त्याची आम्ही दखल घेतो. याबाबतीत कोणतीही तक्रार राज्य महिला आयोगाकडे आलेली नाही आहे आणि आम्ही ज्या तक्रारी आल्यानंतर त्याची शहानिशा करून संबंधित पोलिसांना कारवाई करा म्हणून सूचना देतो. राज्य महिला आयोगाला फार मोठी या पदाला गरिमा आहे. राज्य महिला आयोग हे घटनात्मक दर्जाचं पद आहे, त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीवर आम्ही विश्वास न ठेवता आमच्याकडे आलेली तक्रार, आमच्याकडे आलेले संबंधित पुरावे यानुसार आम्ही संबंधित पोलीस विभागाला सूचना देत असतो. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर करावी व शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये तातडीने मदत करावी अशा आशयाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये मागील 10 दिवसांपासून दिग्रस तालुक्यामध्ये सततधार पाऊस सुरू असून सततच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून असल्यामुळे सर्व पिके जळाली आहे. सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली व आता सततच्या पावसामुळे पिके जळाली आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मिठाकुठेला आला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मानसिक व आर्थिक मदतीची गरज असून दिग्रस तालुक्यात सर्वच गावांमध्ये सतत पाऊस सुरू झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरासर हेक्टरी 25,000 रुपयाची मदत तातडीने करण्यात यावी. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ही मागील बऱ्याच दिवसांपासून महसूल संघटनेने सदर कामावर बहिष्कार टाकल्यामुळे बरेच पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहे. तहसीलदारांना विचारले असता सदर काम कृषी विभागाकडे सोपवले असे सांगण्यात आले, परंतु कृषी विभागाचे अधिकारी हे पुरस्कार प्रदान करून सुद्धा तयार नाही. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांनी दिले. यावेळेस पूनम पटले, राहुल देशपांडे, अजिंक्य मात्रे, यादव पवार, राजेश गुरगुडे यांच्यासह शेकडो महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. वीकेबी न्यूज साठी यवतमाळेतून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. आज आमदार राजू बारवे यांनी 10 लोकांचे जीव वाचवणाऱ्या उमरेड पोलीस, भिवापूर पोलीस व बेसूर येथील नागरिकांचा सत्कार केलाय. पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत दिनांक 18 जुलै रोजी मध्यरात्री 2:15 वाजताच्या सुमारास एजाज गुलाब हुसेन राहणार हिंगणघाट यांच्या कुटुंबातील एकूण 10 सदस्य वाहनाने ब्रह्मपुरी येथून उमरेड गिरड मार्गे हिंगणघाट येथे जात असतात मौजा चिखलपार नदीच्या पुराच्या पाण्यात वाहनासह अडकले होते. त्यामुळे अधिकारी व अंमलदार हे पाऊस सुरू असताना तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांना पुरा बाहेर सुरक्षित काढले. पुरात अडकलेल्या या कुटुंबाने 112 वर कॉल देऊन मदत मिळवण्याबाबत माहिती दिली असता पोलीस स्टेशन उमरेड येथील रात्र ड्युटी अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस स्टेशन भिवापूर येथील विजनग्रस्त अधिकारी व अंमलदार हे पाऊस सुरू असताना तात्काळ घटनास्थळी पोहोचले व स्थानिक बेसूर गावातील लोकांकडून भौगोलिक माहिती घेत त्यांनी सहकार्यपणाने पाण्यात मोठा दोर टाकून 4:30 वाजताच्या सुमारास सर्व लोकांना पुराबाहेर सुरक्षित काढले. या सर्व टीमला आमदार राजू पारवे यांनी सलाम केला व मुख्यमंत्री मोदापन पत्राद्वारे सत्काराकरिता कळवणार आहे. सत्कारमूर्ती उमरेड उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव तेळे, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर जोधे, नितेश राठोड, पंकज बट्टे, सुहास बावणकर, उमेश बांते, भिवापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, रवींद्र लेंडे, दीपक जाधव, बेसूर गावकरी, जितेंद्र धोटे, विशाल चौधरी, निरंजन डंभारे, अंकित कुबडे, कोडेश्वर शिंगाडे, सत्यवान पेलणे, सूरज अंबलनकर,
विशाल सेलोरे, अशोक जांभुळे, आकाश कुबळे तसेच नागरिक उपस्थित होते. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. विदर्भात 20 जुलै बुधवारला पूर मदत कार्य लष्कर करत आहे. राज्य सरकारच्या विनंतीनुसार पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि बचावासाठी मदत करण्यासाठी विदर्भात सैन्य तैनात करण्यात आलं होतं. 19 जुलै 2022 रोजी 10:30 मेजर भुवन शहा यांच्या नेतृत्वाखाली गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कंपेटी येथील सैन्य दल आवश्यक उपकरणासह प्रभावित भागात पोहोचले. 20 जुलै 2022 रोजी पहाटेच्या सुमारास मानगाव जिल्हा चंद्रपूर या गावात लष्कराचे बचाव कार्य सुरू झाले. पुरामुळे गाव पूर्णपणे तुटले आहे. लष्करी बचाव पथक, नागरी अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहयोगाने सतत कार्यरत आहे. 20 जुलै 2022 पर्यंत 113 गावकऱ्यांची सुरक्षित ठिकाणी सुटका करण्यात आली. पूरपरिस्थितीनुसार पुढील गरज भासल्यास प्रतिसाद देण्यासाठी कॅम्पेटी कॉन्टोमेंट येथे एक टीम तयार ठेवण्यात आली आहे. GRC चे कमांडंट ब्रिगेडियर दीपक शर्मा यांनी लष्कराने केलेल्या कारवाईचे निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळांना भेट दिली. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सततधार आणि मुसळधार पाऊस आणि सिंचन प्रकल्पांमधून पाणी सोडल्याने नागपूर उपविभागातील चंद्रपूर जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. NDRF आणि SDRF च्या तुकड्या या भागात कार्यरत होत्या. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. दिग्रस तालुक्यातील मौजा धानोरा तांडा येथे गुराखी जंगलामध्ये नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेला होता. परंतु शेळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जंगलामध्ये चाऱ्याचे खाद्य खात असताना अचानकपणे एका अजगराने शेळीच्या पिल्लाची शिकार करून शेळीच्या पिल्लाचे भक्षण करत ठार केल्याची घटना घडल्यामुळे धानोरा तांडा गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग यांच्या वतीने पंचनामा करून मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. क्रीडा संकुल मानकापूर इंडोअर स्टेडियम महाराष्ट्र प्रदेश हापकिडो असोसिएशनचे अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या महाराष्ट्र राज्य हापकिडो चॅम्पियनशिप 2022 आणि हापकिडो टेक्निकल सेमिनारमध्ये 25 खेळाडूंनी भाग घेतला. तर या स्पर्धेत क्रीडा संकुल मानकापूर इंडोर स्टेडियम मानकापूरच्या खेळाडूंची झुंज जबरदस्त होती आणि त्यांनी 10 सुवर्ण पदक, 4 रौप्य पदक आणि 6 कांस्य पदक मिळवले. नागपूरचे माजी काँग्रेस शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी
यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत शेख हुसेन, माजी पालकमंत्री नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, नागपूर ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र मुळक असे अनेक काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात याचिकेत नाव आहे. उद्या उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी आहे. अपील दाखल किया है, उसकी नोटिस बहुतेक एक दो दिन में इशू हो जाएंगी और श्रीरंग खेड़कर जी हमारे वकील है और निश्चित रूप से हमको लगता है कि इसमें न्याय मिलेगा और ये सबके सब लोगों के ऊपर गुनाह दाखिल होगा और ये सभी लोग अंदर होंगे क्योंकि देश के पंत प्रधान के ऊपर इस प्रकार का प्रहार करना, इस प्रकार के शब्द का उपयोग करना ये कोणते ही राजकीय व्यक्ति को शोभा नहीं देता और निश्चित रूप से हमें उम्मीद है कि न्यायालय भी न्याय देगा और इन लोगों के ऊपर कार्रवाई होगी. आपने बताया कि इसमें माजी पालक मंत्री के साथ और कौन कौन नेता हैं, क्या कहेंगे? माजी पालक मंत्री उस समय के पालक मंत्री थे नितिन जी राऊत, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री शिवाजीराव मोघे और भी दो चार मंत्रियों के जो उस मंच के ऊपर उपस्थित थे. एक मंत्री ने तो उसकी पीठ थपथपाने का काम किया कि तूने ये अच्छा बोला करके, और इसीलिए इनके शेख हुसैन के साथ ये भी उनके आरोपी है कि गुनेगारी करने वाले से बड़ा गुनेगार उसको सहयोग करने वाला होता है और इसीलिए ये भी उसके अंदर आरोपी है और इसलिए मैंने उच्च न्यायालय में धाव लिया और निश्चित रूप से हमको न्याय मिलेगा. राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू यांचीच निवड होईल याचा आनंद व्यक्त करत आज आमदार पंकज भोयर यांच्या निवासस्थानकाबाहेर आदिवासी महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुलींनी आदिवासी नृत्य सादर केले, अनेक महिलांनीही यावेळी डान्स केलाय. एक सामान्य महिला जी अतिशय कष्टानं कुठेतरी एका सरकारी कार्यालयात लिपिक म्हणून क्लर्क म्हणून कार्यरत होती, कष्ट करत 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 हळूहळू स्वतःच्या भरोशावर ती शिक्षिका झाली. शिक्षिका झाल्यानंतर लोकांनी आग्रह केला परिसरातल्या म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या, नगरसेवक झाली. तिच्या कामाच्या पद्धतीमुळं परिसरात ती लोकप्रिय ठरली, परिसरातल्या लोकांनी तिला आमदार केलं. आमदारकीवर न थांबता स्वतःच्या कर्तृत्वावर पक्ष नेतृत्वानं विश्वास ठेवल्यामुळं त्या भगिनीला मंत्री करण्यात आलं. इथपर्यंत एक सामान्य घरातली आदिवासी कुटुंबात जन्म घेणारी एक महिला स्वतःच्या भरोशावर एका लिपिकापासून मंत्रीपदापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली होती. परंतु आपल्या देशाचं जे नेतृत्व आहे ते सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या देशातल्या समाजातल्या प्रत्येक थरामध्ये न्याय मिळाला पाहिजे. आज एक अनोखा असा कार्यक्रम की आदिवासी महिला लोकसेवकांचा सत्कार कदाचित मला असं वाटते सुनील भाऊ याच्या आधी कधी आपल्या जिल्ह्यात नाही, बाहेरही झाला नाही, परंतु आपल्या कार्यकर्त्यांच्या कल्पक सूचनेमुळं आपण तो ह्या ठिकाणी घेऊ शकलो, त्याच्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित झाला त्याच्याबद्दल देखील अभिनंदन करतो. आणि आजच्या ह्या कार्यक्रमामधून ह्या ठिकाणी आलेली प्रत्येक एक सामान्य घरची महिला एक वेगळी स्फूर्ती एक वेगळ्या ऊर्जा घेऊन ह्या ठिकाणी जाईल आणि त्या देखील आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न आत्मविश्वासानं करतील अशी अपेक्षा ह्या ठिकाणी बाळगतो सर्व आयोजकांचं. न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा विकिबी न्यूज. नमस्कार.